कालच मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आणि राज्याचे पोलीस महासंचालक श्री परमवीर सिंग यांनी पत्राच्या माध्यमातून जो काही खुलासा केला आहे हे सगळं प्रकरण अत्यंत धक्कादायक आहे। पण अशा प्रकारचा खुलासा करणारे परमवीर सिंग हे पहिले व्यक्ती नाहीत। यापूर्वी महाराष्ट्राचे डीजी श्री सुबोध जयस्वाल यांनीही या संदर्भातला एक रिपोर्ट हा राज्य सरकारला आणि माननीय मुख्यमंत्र्यांना सादर केलाय। पोलिसांच्या ट्रान्सफर्स मधलं बदल्यांमधलं रॅकेट, पैशाचे एक्सचेंजेस, त्यातली दलाली, या संदर्भातलं संपूर्ण ट्रान्सक्रिप्ट सहित एक रिपोर्ट हा तत्कालीन पोलीस महासंचालक श्री सुबोध जयस्वाल यांनी सादर केला होता। तेव्हाच्या कमिशनर इंटेलिजन्सच्या थ्रू तो रिपोर्ट माननीय मुख्यमंत्र्यांकडे गेला होता। तो रिपोर्ट मुख्यमंत्र्यांकडनं गृहमंत्र्यांकडे गेला आणि त्याच्यावर कुठलीही पुढची कारवाई झाली नाही। सुबोध जयस्वाल यांच्यासारखा एक प्रामाणिक अधिकारी महाराष्ट्र सोडून केंद्रीय सेवेमध्ये, कारण महाराष्ट्राचं पोलीस महासंचालक पद हे देशातलं एक सगळ्यात महत्त्वाचं पद मानलं जातं, परंतु ते पद सोडून केंद्राच्या सेवेत 1.5 वर्ष असताना 2 वर्ष असताना त्या ठिकाणी निघून गेले। याचं कारणच हे होतं की इतकं भयानक सगळं प्रकरण प्रॉपर चॅनलनी रेकॉर्डवर आणून मुख्यमंत्र्यांकडे सादर केल्यानंतर त्याची साधी इन्क्वायरी देखील त्यावेळी शासनाने लावली नाही आणि मुळात हे जे काही प्रकरण होतं यामध्ये महाराष्ट्राच्या इंटेलिजन्सला फार मोठं बदल्यांचं रॅकेट हे चाललंय, काही दलाल पैसे खातायत आणि त्याच्यामध्ये वारंवार गृहमंत्र्यांचं नाव येत आहे, त्यांच्या ऑफिसचं नाव येत आहे। ही गोष्ट लक्षात आल्यानंतर थ्रू प्रॉपर चॅनल तेव्हाच्या कमिशनर इंटेलिजन्स रश्मी शुक्ला यांनी डीजींना त्या संदर्भातला रिपोर्ट सादर केला आणि डीजींच्या माध्यमातून एसीएस होम तेव्हाचे, या एसीएस होमची बकायदा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे निर्देशाप्रमाणे परवानगी घेऊन काही फोन त्यांनी सर्व्हिलन्सवर लावले आणि त्या फोनमधनं जे काही बाहेर पडलं ते धक्कादायक होतं आणि म्हणून तो रिपोर्ट सादर झाला। दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की त्या रिपोर्टवर कारवाई झालीच नाही, तत्कालीन कमिशनर इंटेलिजन्स यांच्यावरच कारवाई झाली, त्यांना पदावरनं दूर करण्यात आलं, साधा ऑफिसही त्यांना मिळू नये असा प्रयत्न करण्यात आला, त्या देखील आता केंद्राच्या सेवेत चालल्या गेल्या आहेत। आणि त्या रिपोर्टमध्ये ज्यांची नावं आली होती त्यातल्या बहुतांश लोकांना त्या त्या ठिकाणी पदस्थापना मिळाली पोलीसमध्ये आणि म्हणून परमवीर सिंग यांनी लावलेला आरोप हा पहिला आरोप नाहीये। मी आता माननीय पवार साहेबांची प्रेस कॉन्फरन्स देखील बघितली आणि ते असं म्हणाले की त्यांची बदली होत असल्यामुळे त्यांनी हा आरोप लावला, पण सुबोध जयस्वालांची तर बदली नव्हती,
रश्मी शुक्लांची बदली नव्हती, त्यांनी पुराव्याच्या आधारावर या सरकारकडे जो रिपोर्ट सादर केला होता त्याच वेळी या संदर्भातली उचित कारवाई झाली असती, तर मला असं वाटतं की आज ही वेळ या ठिकाणी आली नसती।